नमस्कार, मी सर पूजा पंकज यादव. साधारण 3 महिन्यापूर्वी मी एक साधारणशी हाऊसवाईफ होते, पण आता मी तुमच्यासमोर येते एक उद्योजिका म्हणून. माझ्या कंपनीचं नाव आहे मनाज ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. मी लाकडी घाण्यावरच्या तेलाचा व्यवसाय सुरू केला आहे. तर ही कल्पना मला सुचली ती आमच्या आईमुळे. आमच्या आई म्हणजे आमच्या सासूबाई, त्यांची मध्यंतरी 6 महिन्यापूर्वी तब्येत खूप बिघडली होती. त्यांचं ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर दोन्हीही खूप हाय झाले होते. त्याच्यामुळे डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या डाएटमध्ये असा सल्ला दिला की तुम्ही त्यांना लाकडी घाण्यावरचं तेल द्या, स्पेशली शेंगदाणा तेल. तर तेव्हा जरा लक्षात आलं की आपण इतकी वर्ष, म्हणजे आत्तापर्यंत सोयाबीन आणि सूर्यफूलच तेल खात होतो, शेंगदाणा तेल हे अतिशय लोप पावलंय. आणि सगळ्यांचा समजही असा आहे की शेंगदाणा तेलाने कोलेस्ट्रॉल खूप वाढतं, म्हणून थोडासा त्या गोष्टीवरती अभ्यास केला. आणि मग लक्षात आले की लाकडी घाण्यावरचे तेल असते हे थंड तापमानात बनवलेलं तेल असल्यामुळे पूर्वीच्या लोकांना ह्याचा फायदा खूप व्हायचा, की त्यांचं ब्लड सर्क्युलेशन वाढायचं. आणि म्हणून मग इंटरनेटवरती वगैरे बघितल्यानंतर कोइंबतूरला मला एक लाकडी तेलाच्या घाण्याची मशीन सापडली आणि तिथून ती मशीन मागवली. त्याच्यावरचं तेल मी स्वतः आधी काढून बघितलं, 3 दिवस ते स्टेबल व्हायला ठेवलं, जेणेकरून त्याचे पार्टिकल्स खाली राहिले. आणि ते तेल वापरल्यानंतर मला माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या सासूबाईंच्या तब्येतीत खूप स्पेशली फरक दिसला. त्यांचं ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये आले. मग विचार केला की आपण हे आपल्या घरच्या पुरतं ठेवण्यापेक्षा लोकांपर्यंत जितकं पोहोचवता येईल तितकं पोहोचवलं तर त्याचा आपल्याबरोबर इतरांनाही खूप फायदा होईल. आणि हा तेलाचा घाणा माझा 14 ते 15 वेळा इतकाच एका मिनिटामध्ये फिरतो आणि साधारण पाऊण तास एक घाणा चालतो. तर त्याच्यामुळे तो इतक्या थंड तापमानात बनवलं जातं तेल की त्याचं टेम्परेचर अगदी बॉडी टेम्परेचर, आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं 30 ते 35 डिग्री सेल्सिअस, इतकंच तो तापतो. आणि त्या ह्याच्यावरती तेल निघाल्यामुळे त्याच्यातले कुठलेही न्यूट्रिशनल व्हॅल्यूज नष्ट पावत नाहीत, जसेच्या तसे ते तेलात उतरतात. त्याच्यामुळे आपल्याला जे शेंगदाण्यापासून आपल्याला जे फायदे असतात, जे आयर्न मिळणं आणि मुळात महत्त्वाचा घटक जो शेंगदाणा तेलामध्ये असतो, HDL हाय डेंटिसी लिपोप्रोटीन, जे आपल्या लिव्हरमध्ये तयार होतं आणि जे आपल्या शरीराचं, ज्याच्यामुळे आपल्या शरीरातले ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. लोकांना हार्ट प्रॉब्लम, पॅरालिसिस, डायबिटीज हे प्रकार अगदी लहान वयातच व्हायला सुरुवात झाली आहे. शेंगदाणा तेलाबरोबरच मी खोबरेल तेल, बदाम तेल, करडई तेल, सूर्यफूल तेल व तिळाचे तेल यांचेही उत्पादन करते. बदामाचं तेलामुळे लहान मुलांना ते किती उपयुक्त असतं, ते जर टाळूवरती 2 ते 3 थेंब जरी टाकले तरी त्यांची स्मरणशक्ती वाढते. दुधातून जर लहान मुलांना बदाम तेल दिलं तर जे बदामातून गुण मिळतात तेच म्हणजे महत्त्वाचा गुण, म्हणजे स्मरणशक्ती वाढणं आणि तेजकांती वाढणं हे महत्त्वाचा घटक बदाम तेलापासून मिळतो. खोबरेल तेल जसं आत्तापर्यंत समज आहे लोकांचा की केसांना वापरलं जातं फक्त, तर हा अगदी चुकीचा समज आहे. खोबरेल तेल हे इतकं उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी, जे वय वर्ष 60 उलटल्यानंतर लोकांमध्ये जे अल्झायमर हा जो आजार आता सध्या वाढत चालला आहे की स्मृतिभ्रंश होण्याचं प्रमाण जे वाढत चाललं आहे, जर लोकांनी ते जेवणात वय वर्ष 60 उलटल्यानंतर चमचाभर खोबरेल तेल आपल्या जेवणात भातावर वगैरे खाल्लं
अगदी तुपासारखं, तर अल्झायमरसारखा अगदी जो भयंकर आजार आहे त्या रोगापासून आपली मुक्तता होऊ शकते. माझं कुटुंब जसं वापरतं आहे ज्याच्यामुळे मला इतके फायदे झाले आहेत की त्याचा इतरांनाही फायदा व्हावा आणि लोकांनी ते वापरावं. आणि माझी ही फॅक्टरी आहे पाचगणीपासून अगदी हाकेच्या अंतरावर माझी ही फॅक्टरी आहे. सुरुवातीला मी हा घरच्या घरी उद्योग सुरू केला होता, पण आता लोकांच्या हितासाठी आणि लोकांची काळजी बघता की मी हे ह्याचं स्वरूप थोडंसं वाढवलं आहे आणि तुमच्यापर्यंत माझं तेल पोहोचवणं, मुळात जे पारंपरिक आहे, जे आत्ता सध्या आपल्याला त्याची गरज आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुमची सेवा करणं हे माझं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे.